भाज्यांना फोडणी देताना ताजी कोथिंबीर थोडी चिरून घातली की भाजी आमटीला विशिष्ट स्वाद येतो. ओल्या मसाल्याच्या वाटणी ताजी कोथिंबीर असली तर असा मसाल्याची भाजी चवीला आणि रंगाला खुलती. ताज्या कोथिंबीरीचं ओलं खोबरं घालून केलेली चटणी कशाबरोबरही छानच लागते. ही आहे कोथिंबीरीच्या ताज्या स्वादाचा महिमा. पण यासाठी कोथिंबीर ताजी राहायला हवी ना. कोथिंबीर आणल्यापासून 2 ते 3 दिवसातच खराब होऊन जाते. कोथिंबीर लवकर खराब होते हे जरी खरे असले तरी ती निवडून साठवताना योग्य काळजी घेतली काही युक्त्या वापरल्या तर कोथिंबीर आठवडाभर काय 2 आठवड्यासुद्धा हिरवीगारच राही. चला तर मग जाणून घ्या या युक्त्या. 1. फ्रीजमध्ये कोथिंबीर साठवण्यासाठी टिश्यू पेपर आणि हवाबंद असलेल्या डब्याचा वापर करता येतो. या 2 गोष्टींचा वापर करून कोथिंबीर 2 आठवडे फ्रीजमध्ये जराही खराब न होता ताजी राहत. यासाठी आधी कोथिंबीर निवडून पाण्याने 2-3 वेळा धुवावी. नंतर कोथिंबीर पसरवून ठेवावी. कोथिंबीरमधलं पाणी निघून जायला हवे. कोथिंबीरमधलं पाणी सुकलं की टिश्यू पेपरमध्ये कोथिंबीर गुंडाळावी. हवाबंद डब्यात आधी टिश्यू पेपर ठेवून नंतर त्यावर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर ठेवावी. डब्याला झाकण लावून डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यावा. 2. प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवून ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवल्यास कोथिंबीर 2 आठवडे ताजी राहते. यासाठी कोथिंबीर आधी निवडून घ्यावी. ती धुवावी. पाणी सुकवून घ्यावे. पाणी सुकलेल्या कोथिंबीर प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावी. फक्त प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवताना पिशवी अजिबात ओली नको. 3. कोथिंबीर बाहेर ताजी तवानी ठेवण्यासाठी जारमध्ये पाणी घालून कोथिंबीरीची मुळे बुडलेली राहावीत अशा परिस्थितीत ठेवावी. जारमधलं पाणी सतत बदलत राहिल्यास फ्रीजमध्ये न ठेवताही कोथिंबीर 4-5 दिवस ताजी राहते. 4. 2 आठवड्यापेक्षाही कोथिंबीर ताजी राहावी यासाठी कोथिंबीर निवडून मलमली कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी. यासाठी कोथिंबीर निवडावी. ती पाण्याने स्वच्छ धुवावी. पाणी सुकले की कोथिंबीर मलमलच्या कपड्यात गुंडाळून ती गुंडाळी फ्रीजमध्ये ठेवून द्यावी.